आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार उल्हास पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा. आमदार उल्हासदादा पाटील यूथ फाउंडेशनचा पुढाकार. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा आणि शिरोळ तालुका कॅन्सरमुक्त करण्यासाठी राहिलेली आमदारकी पणाला लावणार असल्याची ग्वाही आज शिरोळ येथे आमदार उल्हासदादा पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर कार्यक्रमात जाहीर केलं. वाढदिवसाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम, गरजू विद्यार्थ्यांना वही पेन तर रुग्णांना फळे वाटपाचं आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिरोळ तालुक्याचे आमदार उल्हासदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार उल्हासदादा पाटील यूथ फाउंडेशन आणि शतायू ब्लड बँक शिरोळ यांच्या वतीनं रक्तदान तसेच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार उल्हासदादा पाटील आणि कनवाडचे सरपंच बाबासो आरसगुंडा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिरोळ तालुक्यातील अनेकांनी रक्तदान करून आमदार पाटील यांच्या सामाजिक कार्याला हातभार लावला. आमदार उल्हास पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवारांनी हारतुरे न देता गरजू मुलांना वही पेन देऊन शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. यावेळी आमदार पाटील बोलताना म्हणाले, शिरोळ तालुक्याला कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासलं आहे. गोरगरीब रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणं शक्य नसतं. सध्या कॅन्सर प्रतिबंधक लस घ्यायची असेल तर 7 ते 8 हजार रुपये मोजावे लागतात. ती लस माझ्या मानधनातून मोफत देणार आहे. त्याची सुरुवात आजपासून केली जाणार आहे. प्रत्येक रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या तालुक्यातील एकही गरजू रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, यासाठी माझी आमदारकी पणाला लावणार असल्याचं प्रतिपादन आमदार उल्हास पाटील यांनी केलंय. 27 ऑक्टोबरला तारखेप्रमाणे माझा जन्मदिवस. एका बाजूला या विभागाचा आमदार म्हणून काम करत असताना वाढदिवशी संकल्पना मला स्वतःला कधीच आवडली नाही, कारण एकूण आयुष्यातला एक दिवस एक वर्ष कमी होणं आणि कमी झालेल्या वर्षाबद्दल, दिवसाबद्दल, काळाबद्दल साजरेपण ते करायचं काय. मात्र तरीसुद्धा प्रचलित पद्धतीप्रमाणे इतर सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी म्हणून आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन साजरा दिवस करत असताना मी त्यांना आवाहन केलं होतं की कुठल्या प्रकारचा हार तुरे या सगळ्या गोष्टीपासूनचा बदल म्हणून बाजूला सगळ्या या सगळ्या सत्काराच्या प्रवृत्तीपासून बाजूला जात असताना समाजाच्या हितासाठी यातनं काही नवीन करता येईल का. म्हणून पहिल्याच वर्षी आपण ज्यावेळेला लोकांना संकल्प सोडला द्यायला तब्बल 7,85,000 रुपये किमतीच्या वह्या पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या मुलांना वाटल्या. आजसुद्धा सकाळपासून संपूर्ण तालुक्यातल्या तरुणाईनं काल मी जी विनंती त्यांना केली होती त्या विनंतीला मान देऊन कुरुंदवाड असेल, कुरुंदवाड, वाडी, शिरोळ, जयशिंगपूर, उदगाव आणि नांदणी या ठिकाणच्या सगळ्या बसस्थानकाची स्वच्छता करून, त्या ठिकाणच्या ग्रामदैवतेच्या परिसराची स्वच्छता करून तो एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम तरुणांनी हातामध्ये घेतला. आत्ता या ठिकाणी रक्तदानाचा संकल्प सोडला आहे. दिवसभरामध्ये किती पाडले रक्तदान होईल माहिती नाही, मात्र सगळ्यात तरुणाईनं हाही उपक्रम हातामध्ये घेतला. सांगली ब्लड बँक आणि शिरोळमधलं शतायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम आत्ता सुरू आहे. थोड्या वेळात आपल्याला परत दोन्ही दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालय शिरोळ आणि शतायू हॉस्पिटल शिरोळमध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये या तालुक्यातल्या महिला मुलींना कॅन्सरपासून वाचवण्यासाठी म्हणून आपण आरोग्य शिबिराच्या निमित्तानं तालुक्याला ग्वाही दिली होती की मी माझं 6 महिन्याचं मानधन सर्वायकल कॅन्सरची लस उपलब्ध करून देण्याकरता खर्च करणार आहे. तब्बल 16 लाख रुपये किमतीची लस आपण मागवलेली आहे. आजपासून त्या लसीचं वितरण सुरू करतो आहे. आपण 9 ते 18 वयोगटातली जी मुलगी आहे, दुर्दैवानं तिचे पालकत्व हरवलं आहे, आई किंवा वडील मयत आहे, अशा मुलीला मी माझी मुलगी समजून 7,000 रुपयेची लस मोफत उपलब्ध करून द्यायचा निर्णय घेतला आहे.
कदाचित हा आकडा मोठा होईल, पुढं वाढेल, मात्र मला खात्री आहे मला परमेश्वरांची ताकद दिल्या, माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे, या सगळ्यांच्या सहकार्यातनं आणि माझ्या उरलेल्या काही कालावधीच्या मानधनाच्या माध्यमातनं मी निश्चितपणाने या मुलींना 7,000 रुपये किमतीची लस 2 डोस उपलब्ध करून देणार आहे. माझी तालुक्यातल्या जनतेलाही विनंती आहे की कॅन्सर हा भयावह रोग आहे, ह्याच्यापासून प्रतिकात्मक संरक्षण म्हणून आपण करायला पाहिजे. ज्या आईवडिलांना मुलीचं सुख मिळालं नाही त्यांनी हताश न होता शेजारची मुलगी आपली समजून तिला दत्तक घ्यावी आणि लहान वयामध्ये त्या मुलीला ती लस उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आपल्या हातून एक चांगलं सत्कार्य पुण्याचं काम झालं असं आपल्याला वाटेल. सगळ्यांनीच या उपक्रमामध्ये फुलना फुलाची पाकळी योगदान म्हणून सहकार्याची भावना ठेवून सुरुवात करावी. निश्चितपणानं सुरुवात जशी चांगली तसा या गोष्टीचा शेवटसुद्धा चांगला होईल. आणि मी जे स्वप्न बघितलं आहे की हा तालुका कॅन्सरमुक्त तालुका म्हणून आपल्याला भविष्यात त्या दृष्टीनं बघायचं आहे. पर्यावरणाच्या माध्यमातनं वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण करणारे जे घटक आहेत यांच्या विरोधात सुद्धा माझ्या उरलेल्या आयुष्यातली लढाई चालू असणार आहे. उद्याच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या विषयावरती मी पुन्हा एकदा आवाज उठवणार आहे. या उपक्रमामध्ये वाढदिवस हा प्रकार बाजूला ठेवून सामाजिक उपक्रम समजून सगळ्यांनी जर काही योगदान द्यायचं ठरवलं तर निश्चितपणानं चांगलं काम होतं आहे. मी आज सकाळी 6 वाजल्यापासून बघायला लागलो आहे, 6-6:30 वाजता जवळजवळ प्रत्येक गावातले 150-150 प्रमाणामध्ये तरुण हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छते कामात स्वतःला झोकून देत होते. आणि हे निश्चितच खऱ्या अर्थानं ही बदलाची सुरुवात आहे म्हणलं तर गावावं ठरणार नाही. अशाच पद्धतीचा उपक्रम या नंतरच्या काळातसुद्धा आपण करावा अशी विनंती करतो. पुन्हा एकदा योगदान देणाऱ्या सर्वांचं, रक्तदात्यांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दरम्यान वाढदिवसाच्या निमित्ताने शिरोळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात फळे वाटपाचं आयोजन आमदार उल्हासदादा पाटील, सौ उज्ज्वला उल्हासदादा पाटील, रावसाहेब माने, नागेश हिरेमठ, नेताजी संगपाळ तसेच यूथ फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलंय. मानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. 27 सप्टेंबर कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांचा वाढदिवस. आम्ही आमदार उल्हासदादाचे कार्यकर्ते या ठिकाणी आज एकदम साध्या पद्धतीनं आमदार उल्हासदादा पाटलांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं. आज सकाळीच आम्ही वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता मोहीम राबवलं आणि रक्तदान शिबिर असेल आणि शालेय मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम असेल, परत सरकारी दवाखान्यामध्ये रुग्णांना फळ वाटप असेल, अशा साध्या पद्धतीनं आमदार उल्हासदादा पाटलांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत. इथून पुढच्या काळात आमदार उल्हासदादा पाटलांचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी शिरोळ शहरामध्ये आणि शिरोळ तालुक्यामध्ये त्यांचं काम, त्यांचं कार्य अशाच पद्धतीने चालू ठेवेन. आज 27 ऑक्टोबर आदरणीय आमदार कार्यसम्राट आमदार उल्हासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सकाळून पहाटेपासून उपक्रम साध्या पद्धतीने राबवत आहे. त्यामध्ये 4-5 गावामध्ये सकाळी स्टँडची साफसफाई केली, त्यानंतर आत्ता आम्ही आमदार उल्हासदादा यूथ फाउंडेशन, दादा प्रेमी, शिवसैनिकांच्या वतीनं रक्तदान शिबिर, संध्याकाळी फळे वाटप, रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आम्ही दिवसभरात चालू ठेवणार आहे. त्याच पद्धतीने दादाने हार तुरे डिजिटल बोर्डाला फाटा देऊन माझा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा अशी त्यांची अपेक्षा, आम्ही त्यांची अपेक्षा होती, त्या पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा करत आहे. आणि गेल्या 6-7 महिन्यापूर्वी आम्ही महाआरोग्य शिबिर वाडी येथे घेतलेले, त्यामध्ये दादांनी घोषणा केली होती मी 6 महिन्याचे माझं मानधन मुलींच्यासाठी, जे सर्वायकल कॅन्सर मुलींच्यामध्ये उद्भवत आहेत त्या लसीकरणासाठी देणार आहे, त्याची आज आम्ही सुरुवात करीत आहोत. त्याच पद्धतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांना दीर्घायुष्य राहो, त्यांच्या राजकारणात भरभराट हो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.